एफ एम बँड शंभर अंश सहा मेगा हर्ट्सवर विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत सहा वाजून पंधरा मिनिट होत आहेत आता एका ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पशुधन आणि दुग्ध उत्पादन भारतीय संस्कृतीचा भाग आहे कठीण परिस्थितीत टिकाव धरू शकणाऱ्या दुभत्या जनावरांच्या प्रजाती हे भारतीय दुग्ध व्यवसायाचं वैशिष्ट्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय ग्रेटर ग्रि नोयडामधील इंडिया एक्सपो मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय दूध महासंघाच्या जागतिक शिखर परिषदेचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं ते बोलत होते पोषण मूल्य आणि जीवनमानासाठी दूध असं या ब्रीद ब्रीदवाक्य आहे गेल्या दोन अडीच वर्षांपासून कोविड काळात राज्यात आरोग्य क्षेत्रात कंत्राटी सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांचं गुणांकन करण्याची कार्यपद्धती मुख्य सचिवांनी ठरवावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले मंत्रिमंडळ बैठकीत त्यास बोलत होते अशी कार्यपद्धती लवकरात लवकर निश्चित करावी जेणेकरून भरतीच्या वेळी आशा कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ व्हावा तसंच सध्याच्या भरतीच्या पात्रतेच्या अधीन राहून ही कार्यपद्धती असावी असंही यावेळी सांगण्यात आलं विक्रीकर न्यायाधिकरणाच्या नावानं स्थापन करण्यात आलेल्या मुंबई पुणे नागपूर खंडपीठांना एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या तीन खंडपीठांकरता निर्माण करण्यात आलेल्या एकूण एक्केचाळीस नियमित आणि बाह्य यंत्रणेच्या बारा सेवा अशा एकूण त्रेपन्न पदांनाही मुदतवाढ देण्यासह तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे मंत्री राजनाथ सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला नवीन उंचीवर नेण्यासाठी आवश्यक उपकरणांच्या मजबूत सुरक्षित आणि जलद पुरवठ्यावर भर दिला आहे तज नवी दिल्लीत भारतीय लष्कराच्या लॉजिस्टिक परिसंवादाला संबोधित करताना बोलत होते स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या लोकप्रतिनिधींनी मोदी सरकारनं केलेल्या कामाचा जनसामान्यांपर्यंत प्रसार करावा असं आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते अनुराग ठाकूर यांनी किलि कल्याण मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर ते, ते कालपासून तीन दिवसांच्या कल्याण दौऱ्यावर आले आह त्याअंतर्गत तिथल्या सरपंच आणि इतर प्रतिनिधींसोबत बैठकीत ति बोलत होते न्यायबंधू अर्थात प्रो बोनो कायदेशीर सेवा अंतर्गत प्रो बोनो क्लब योजनेचं उद्घाटन केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या अधीन न्याय विभाग तसंच महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर एमएनएलयूच्या सहकार्यानं आज एमएनएलयू नागपूरचे कुलगुरू प्राध्यापक विजेंद्र कुमार यांच्या हस्ते करण्यात आलं न्याय विभागाचा कार्यक्रम व्यवस्थापक स्नेहा शर्मा यांनी प्रो बोनो आणि न्यायबंधू योजनेच्या वैशिष्ट्यांवर यावेळी चर्चा केली विदर्भात आज जोरदार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झालं आहे आज आणि उद्या अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा गडगडाट आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार